आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते आणि सरचिटणीस होते. मनसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही यावर ही बैठक होती. याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. तर सर, काय सांगाल, आताच बैठक पार पडलेली, काय नेमकं बैठकीत झालं, कशाबद्दल बैठक नाही बैठकी, निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाने काय भूमिका घ्यावी, लोकसभेमध्ये आपण निवडणूक लढवली नव्हती, आता निवडणूक लढवायची की नाही लढवायची याच्यावरतीच सगळ्या नेते मंडळींचा आणि सरचिटणीसांचे साहेबांनी विचार घेतले आणि ते विचार ऐकून त्यांनी त्यांची काही मतं होती ती मांडली. त्याच्यानंतर आता ते निश्चितपणे त्याच्यावरती जो काय आजचा सार आलेला आहे त्या सारावरती निश्चितपणे विचार करून लवकरच ते आपली भूमिका आपल्या समोर मांडतील. पण निवडणूक लढणार की नाही लढणार हे अद्यापही मनसेचं त्याच्यावरती अजूनपर्यंत त्यांनी काही निर्णय घेतलेला नाही, पण निश्चितपणे त्याच्यावरती ते सकारात्मक विचार करतील. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे विरोधकांच्या भेटी घेत होत्या, त्यामुळे आघाडी सोबत जाण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की अजून निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकदा विचार झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे भाष्य करणं उचित होईल ना. अजून विषयच पुढे सरकलेला नाही आमच्या दृष्टिकोनातून. तो आता सगळ्या नेते आता तर गणपती कालच गेलेत आणि आज ताबडतोब गणपती संपल्या निवडणूक मीटिंग झालेली आहे, त्यामुळे आता मीटिंग झाल्यामुळे त्याच्यावरती एक दोन दिवस त्यांना विचार करायला द्यावेच लागतील. एक दोन दिवस विचार करून निश्चितपणे त्याच्यावरती आपली भावना मांडतील. मनसेची संभाव्य यादी जी आहे ती देखील खरं तर जाहीर झालेली आहे कुठेतरी, त्यामुळे निवडणूक लढणार हे निश्चित आहे का? नाही, त्याच्यावरती तो विचार करतोय ना, पण आम्ही सगळ्यांनी सकारात्मक भावना त्यांच्या समोर मांडलेली जरी असली तर त्याच्यावरती शेवटी सुप्रीमोच निर्णय त्या बाबतीमध्ये घेतील. पक्षाचं हित जेवढं आम्हाला वाटतं तेवढं त्याच्यापेक्षा दोन पावलं पक्षाचं हित तेही बघतात ना, त्यामुळे पक्षाचं हित कशामध्ये आहे मग ते आजकाल त्याच्यावरती तो निश्चितपणे विचार करतो. पण जे नेते काही आले होते बैठकीला त्यांच्यात कुठेतरी दुमत पाहायला मिळालं निवडणूक लढणार की नाही? चर्चा असते, त्या चर्चेमध्ये प्रत्येकाला मतमतांतर असतातच, ते प्रत्येक ठिकाणी असतं आणि त्याप्रमाणे मतमतांतर होतातच. ती झाली मतमतांतर झालं, त्याच्यात उत्तम प्रकारची एक दीड तासाची मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर आता पक्षप्रमुख ठरवतील काय करायचं. कॅमेरामन मंगेश सह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.